नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव, मराठी कादंबरी रा रंगढांग हिचे लेखक आहेत प्रभाकर पेंढारकर. या कादंबरीतील 16वा भाग तुमच्यासमोर ठेवत आहे. गेल्या काही दिवसात कामाला जी गती आलेली आहे ती तशीच कायम राहील तर पुढच्या 8-1 दिवसात TMB अथवा शक्तिमान ट्रक रारंगढांगातून थेट पुलाच्या जागेपर्यंत जाऊ शकेल. अद्याप कुठं कुठं कटिंग आणि एम्बॅकिंगचं काम चालू होतं. रस्त्यातले खड्डे बुजवायचे होते. काही ठिकाणी वरच्या दगडी छताची उंची कमी होती, तीही फोडून काढायला हवी होती. लॅन्स नाईक सर्जेराव गायकवाड आणि ऑपरेटर रामप्रसाद यांच्या बुलडोझरला विश्रांतीच नव्हती. दगड फोडले की ते रस्त्याच्या बाजूला नेऊन लावायचे. हे दगड फोडून रस्त्याच्या मेटलिंगसाठी लोकल लेबर खडी फोडण्याचं काम करत. रारंगढांगाच्या अलीकडच्या बाजूस 2 तात्पुरत्या शेड्स उभारल्या होत्या. डेपोमधून ट्रक डिझेलची पिंप, सिमेंटची पोती इथपर्यंत घेऊन येत. रारंगढांगापलीकडं पुलासाठी दोन्ही बाजूस ॲबटमेंट बांधण्यास डिटॅचमेंट 4 सुरुवात केली होती. ट्रकनं तिथपर्यंत सिमेंट वाहून नेण्याएवढा रस्ता अद्याप व्हायचा होता, पण तेवढा वेळ थांबता येणं शक्य नव्हतं. तिबेटी मजूर ही सिमेंटची पोती पुलाच्या जागेपर्यंत वाहून नेत होते. हे कठडे बांधून पूर्ण होताच पुलासाठी अवजड गर्डर्स, लाकडी फळ्या, लोखंडी बोल्ट्स, जाड तारा लागणार. हे अवजड सामान पलीकडे नेण्यासाठी ट्रक जाऊ शकेल अशी रस्त्याची रुंदी वाढवण्याकरता बहल आणि अमरचीसारखी घाई चालली होती. विश्वनाथ सकाळी साईटवर येई तो दुपारी जेवणासाठीही हलू शकत नसे. कधीकधी त्याची अमर व बहलशी दुपारी भेट होई, तिथे लंगरमधून जेवण मागवत. डिझेलच्या रिकाम्या पिंपावर फळ्या टाकून उभ्या खात. जनरल राजसिंहाच्या भेटीसाठी सर्व काम वेळेत पूर्ण होणं अत्यावश्यक होतं. मेजर बंबांची एक दिवसाआड तरी साईटवर फेरी असे. कोणत्याही अडचणीमुळं काम थांबू नये हे ते स्वतः पाहात. ठरलेलं काम पूर्ण झाल्याचे प्रोग्रेस रिपोर्ट्स रोजच्या रोज हेडक्वार्टर्सला कर्नल राईट यांच्याकडे पाठवले जात. बऱ्याचदा त्या दिवसाचं ठरलेलं काम पूर्ण करता करता अंधार होई. रात्र वाढत चालली की गार वारं सुरू होई. या वाऱ्याबरोबर हवेतली थंडी विलक्षण वाढत जाई. या झोंबऱ्या थंड हवेने शरीराच्या उघड्या भागावर धारधार पात्यानं कापल्यासारखे चरे पडत आणि रक्त येई. कितीही काळजी घेतली तरी चेहरा उघडत राही. हेल्मेट खाली कपाळावर, गालांवर, ओठांवर त्या वाऱ्याचा परिणाम होई. थंडीपासून संरक्षणाकरता अधिकारी विंडप्रूफ जॅकेट घालत, गुरखे जाड लोकरीचे स्वतः विणलेले स्वेटर्स घालत, त्यावरून एकुलती एक चादर अंगाभोवती पांघरून घेत गळ्याभोवती मफलर गुंडाळत, रजईसारखे कापूस भरलेले जाड कोट इथं जवानांना दिले जात. काम करताना कुठं जरासा हा कोट फाटला की त्यातून थोडा थोडा कापूस बाहेर निघत राही. कोट निकामी होत जाई. बऱ्याच वेळा असे टाकून द्यायचे कोट गुरख्यांना मिळत. ते अंगावर घालून काही दिवस गुरखे रुबाबात हिंडत. इथल्या लोकांनी ह्या कोटाचे नाव गधा कोट असं ठेवलं होतं. कापूस बाहेर पडत असलेला तो कोट अंगावर घालून कुणाला रुबाबात हिंडताना पाहिलं की ते नाव सार्थ आहे असं वाटे. या थंडी आणि वाऱ्याबरोबर इथं काम करण्यातली आणखी एक महत्त्वाची अडचण म्हणजे हिमालयाची उंची. या उंचीवर ऑक्सिजन विरळ होतो. माणसं लवकर थकतात. अपेक्षेप्रमाणे हातून काम होऊ शकत नाही. अपुऱ्या प्राणवायूमुळं येणारा थकवा शरीराबरोबर मनालाही मरगळून टाकतो. विश्वनाथला अशा वातावरणाची आणि कामाची सवय नव्हती, पण मनाचा कणखरपणा शरीरालाही चिवट बनवतो. जिद्दीनं स्वीकारलेली जबाबदारी माणसाला विलक्षण सामर्थ्य देते. विश्वनाथला स्वतःलाच वाटलं नव्हतं की आपण आणि आपल्याबरोबरची माणसं या प्रतिकूल परिस्थितीत असं काम करू शकतील. विशेषतः त्याला ग्रेफच्या जवानांचं आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्या गुराख्यांचं आश्चर्य वाटायचं. त्या लोकांची सहनशक्ती विलक्षण. रविवारची सुट्टी नाही, कामाचे तास ठरलेले नाही, दिवस नाही, रात्र नाही, उन्हात थंडीत काम चालूच. सर्वांनाच दिसते आहे फक्त 15 तारीख. त्या तारखेपर्यंत रस्ता पूर्ण झालाच पाहिजे. एखाद्या अतिमानुष शक्तीनं झपाटावं तशी ही सर्वच माणसं काम करत होती. प्रत्येकाच्याच अंगात एक विलक्षण जोश संचारला होता. हा रारंगढांग एका बाजूला आणि माणूस दुसऱ्या बाजूला. या पहाडाच्या आवाढव्यतेला माणसाची जिद्द कौळू पाहत आहे. इतके दिवस शुद्र वाटणारा माणूस त्या जिद्दीनंच पहाडासमोर छाती काढून उभा आहे. सांगतो आहे, मीही कमी नाही. पहा,
तुला फोडून त्यातून मी रस्ता काढतो आहे. तुझ्या रागालोभाची पर्वा न करता मी माझ्या जिद्दीवर तो पूर्ण करत आहे. विश्वनाथचा ब्रेकफास्ट संपत आला होता. नायर आला, त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला, काल मेजर बंबा आले होते, साईटवर जाऊन आले, पण तू पलीकडच्या बाजूस होतास, तुझी त्यांची भेट झाली नाही. विश्वनाथ काही बोलला नाही. समोरचा चहाचा कप त्यानं उचलला, त्याला लगेच निघायचं होतं. नायर पुढं सांगू लागला, आज संध्याकाळी परत ते येतील, 4 वाजता तू कॅम्पवर परत ये. कठीण आहे, विश्वनाथने चहा संपवला. विशू, मेजर बंबा पुढचा कार्यक्रम ठरवण्यासाठी येत आहेत आणि त्यासाठी तू इथं असणं आवश्यक आहे. पाहतो, शक्य तर येतो, पण येऊ शकलो नाही तर तुम्हाला हे काम कोठवर आलं आहे, कधी पुरं होईल त्याची कल्पना आहेच. विश्वनाथ उठला, दरवाजाजवळ स्टँडवरचं हेल्मेट त्यानं घेतलं, तो बाहेर पडणार एवढ्यात नायर म्हणाला, विशू तुला समजलं काय? काय? तो राम शांतीराणीचा भाऊ आला आहे परत. विश्वनाथ क्षणभर थांबला, कसा आहे? माहीत नाही. एकदा मनात आलं होतं जाऊन पाहून यावं, पण काही जमलं नाही. विश्वनाथ काही बोलला नाही, त्यानं हेल्मेट चढवलं आणि तो बाहेर पडला. मेसमध्ये नायर एकटाच उरला, समोर परोठे आणि बटाट्याची भाजी आणि एक जुनं साप्ताहिक. पुलाची बांधणी ठरल्याप्रमाणे सुरू करायची असेल तर आजपासून 4 दिवसात रारंगढांगातील रस्ता ट्रकच्या वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे, हे कॅप्टन बहलनं मीटिंगमध्ये सांगितलं. तसं मेजर बंबांनी विश्वनाथकडे पाहिलं, रस्त्याच्या मेटलिंगला सुरुवात नुकतीच झालेली. वास्तविक 4 दिवसांचा वेळ हा अत्यंत अपुरा ह्याची सर्वांनाच जाणीव होती, पण पुलाचं सामान त्या फेरीच पलीकडे नेणं अवघड होतं. रारंगढांगातून पहिला ट्रक जाण्याचा दिवस ठरला. इतरही काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या. मीटिंग संपायला संध्याकाळ होऊन गेली. मीटिंगनंतर सर्वजण परतल्यावर विश्वनाथ एकटाच डिटॅचमेंट 3 मधून निघाला. स्विलूचा रस्ता चालू झाला. रस्त्यातल्या माणसानं सांगितल्याप्रमाणे हेच रामचं घर असावं. दारात उभं राहून विश्वनाथनं हाक मारली. आतून काही हालचाल दिसेना तेव्हा त्यानं हलकंच दाराची कडी वाजवली. आतल्या खोलीतून शांताराणी दरवाजात आली. एखाद्या परक्या माणसाकडं पाहावं तशी अलिप्त थंड नजरेनं ती विश्वनाथकडे पाहत म्हणाली, क्या चाहिए? राम परत आला आहे ना, त्याला पाहण्यासाठी मी आलो आहे. किसली आहे? विश्वनाथ बोलला नाही. शांताराणीच पुढं विचारली, तट्टू पाहिजेत काय? नाही. मग काय हवं आहे काय? विश्वनाथला ही अशी तिरकस प्रश्न का विचारते हे समजेना. रागावली आहे काय? असेल तर हा राग देखील असा बर्फासारखा थंड कसा? विश्वनाथ किंचित साहसला आणि म्हणाला, माझं इथं काही काम नाही, राम परतला असं समजलं म्हणून आलो होतो. घरी असेल तर भेटेन, नाहीतर मी परत चाललो. शांताराणी त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या नजरेला तो अलिप्त थंडपणा पाहता पाहता नाहीसा झाला. आतून येणाऱ्या रागाचे कड डोळ्यात जमा झाले आणि त्यांची धग विश्वनाथला जाणवली. पण ह्या रागामागे विचित्र केविलवाणी असा येता होती. ही काही बोलली, रागवली, ओरडलं तरी परवडेल, पण ही निस्तब्धता नको असं विश्वनाथला वाटलं. तो खोलीत आला आणि तिला म्हणाला, काय झालं? बोलत का नाहीस? राम बरा आहे ना? ह्या प्रश्नाबरोबर सुरुंगाच्या दारूवर धकधकते निखारे पडावेत तशी शांताराणी एकदम कडाडली. मी सांगितलं होतं तुम्हाला, मला दवाखान्यात रामला ठेवायचं नाही, जे काय त्याला व्हायचं असेल ते होऊ दे, आमच्याबरोबर त्याला नेऊ दे, पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत. मी रडले ओरडले तरी तुम्ही मला तिथं राहू दिलं नाही. त्या दिवशी तुम्ही मला परत आणलं आणि रामला तिथंच ठेवलं. का दवाखान्यात रामची काळजी घेतली जाईल, तो बरा होईल, स्वतःच्या पायांनी चालत घरी येईल म्हणून तुम्ही मला सांगितलं. आठवतं काय? बोला बोला ना, काय झालं आहे? कुणावर ओरडतेस एवढी? आतल्या खोलीतून रामचा आवाज आला. दार ढकललं गेलं आणि राम पुढं आला. भिंतीचा आधार घेऊन उभा राहिला. विश्वनाथनं त्याच्याकडं पाहिलं आणि हॉस्पिटलमधून परततेल्या रामला पाहून शांताराणीची काय अवस्था झाली असेल याची त्याला कल्पना आली. रामचा डावा पाय गुडघ्यापासून कापून काढण्यात आलेला होता. मागच्या एका पत्रात आपण विचारलं की मुंबईतली नोकरी का सोडली हे तुम्हाला समजलं नाही, तशी ही नवी नोकरी का धरली हेही समजलं नाही. मुंबईच्या वाढत्या गर्दीत अनेकांच्या घरी पिण्याचं पाणी तासभर देखील येत नाही. लक्षावधी लोकांना घरच नसल्याने उन्हाळे पावसाळे फुटपाथवर काढावे लागतात. अशा परिस्थितीत आकाशात घुसणाऱ्या काँक्रीटच्या इमारतीचं बांधकाम करताना या लोकांविरुद्ध एखादा अमानुष गुन्हा केल्यासारखं मला वाटू लागलं. इथं रस्ते बांधताना या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या तरी ते उपयोगी पडतील ही भावना मनाशी होती.
त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आपण काही करत आहोत असं मला वाटत होतं. पण आज रामला पाहिलं तेव्हा वाटलं की आम्ही इथं आलो नसतो तर त्याच्यावर हा प्रसंग ओढवला नसता इथे रस्ते बांधताना काही अपघात होणार हे मी समजू शकतो. अशा अपघातात कोणी जखमी होतात, काही माणसं मरतातही हे मी समजू शकतो. पण समजणं अवघड होतं ते हे की आज मेडिकल युनिट ते स्पिलू हा रस्ता असताना त्या रस्त्यावरून गाड्या धावत असताना रामला हॉस्पिटलमधून इथं पाठवताना अनेक अडचणी केवळ तो बॉर्डर रोडच्या नोकरीत नाही म्हणून का उपस्थित व्हाव्यात. तीच गोष्ट त्याला द्यायच्या नुकसान भरपाईची. इथं लक्षावधी रुपये प्रत्यक्ष खर्च होत आहेत पण त्याच्या अपघाताची चौकशी पूर्ण केल्याखेरीज त्याला पैसे कसे द्यायचे. इतर गोष्टीत तत्परता असलेल्या या बॉर्डर रोडमध्ये या चौकशीला किती दिवस महिने लागणार आहेत. तोवर ह्या पाय तुटलेल्या चरितार्थाचं साधन गेलेल्या माणसाचं काय होणार. ही सगळी भावविवशता असेल पण ती नसेल तर माणसात आणि बुलडोजर, कॉम्प्रेसर, जॅकहॅमर्स, ट्रक, जीप ह्यासारख्या मशीनमध्ये मला फरकच दिसत नाही. लोकलमधून माणूस पडला तर साखळी खेचू नका. ऑफिसला उशीर होईल म्हणणारी सुधारणा आम्ही इथं आणणार आहोत काय. आजवर शांतपणे चाललेलं ह्या लोकांचं जीवन प्रगतीच्या नावाखाली आम्ही विस्कटून टाकणार आहोत काय. हे रस्ते ज्ञानाचा, सुधारणेचा आणि समाधानाचा प्रवाह बनणार नसतील तर केवळ धूळ उडवणारी आणि येथल्या स्वच्छ वातावरणात सुधारणेचं प्रदूषण निर्माण करणारी रहदारी वाढवण्यासाठी ते बांधण्याऐवजी आम्ही निदान आम्ही येथून निघून जाणंच योग्य होईल.